बाहेरची ट्रीटमेंट घ्यायला 4-5 वर्ष घालवली, म्हणजे कंटाळली होती अक्षरशः. कंटिन्यू इंजेक्शन घेणं, गोळ्या औषधं घेणं, हे जे आहे ते सोपं नव्हतं माझ्यासाठी एवढं. म्हणजे सगळ्या होप्स सोडून दिल्या होत्या मी, की आधी आयुर्वेदाकडे वळा, मग तुम्हाला रिझल्ट मिळाला तर मग तुम्ही तुमचा डिसिजन पुढे घ्या. आई होणं सोपं नसतं काही. हा प्रवास एका दिवसाचा थोडीच असतो. बाळ येणार याची चाहूल लागल्यापासून ते इवलासचा जीव हातात येईपर्यंतचा बाईचा आई होण्याचा प्रवास. नवनिर्मितीच्या पाऊल खुणा. नमस्कार, मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे, दुर्वांकूर आयुर्वेदची आपली दुर्गा माता आहे, सौ पूजा नाईकवाडे. तर पूजा, आपल्याकडे दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये उपचार घेऊन तिला बाळ झालेलं आहे, तर मला असं विचारायचं आहे पूजा, की तू इथे येण्याआधी कुठे कुठे गेली होती आणि काय उपचार झाले? मी इथे येण्याआधी बऱ्याच ठिकाणी गेली, खूप सारी ट्रीटमेंट घेतली. जवळजवळ मी बाहेरची ट्रीटमेंट घ्यायला 4-5 वर्ष घालवली. मी म्हणजे कंटाळली होती अक्षरशः. कंटिन्यू इंजेक्शन घेणं, गोळ्या औषधं घेणं, मानसिक त्रास होत होता, शारीरिक त्रास होत होता, आणि मग मी इकडे आली होती. 2-3 ठिकाणी गेले होते मी. आणि लॅप्रोस्कोपी पण झाली. लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी, परत ती HSG सारखी टेस्ट असते, ती 2 झाली. फरक नाही पडला. साधारणतः लग्नानंतर किती वर्षांनी तुला बाळ झालं? मला 6 वर्षांनी बाळ झालं. बरं, दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये आल्यानंतर तू काय काय उपचार केलेत? दुर्वांकूरमध्ये आल्यावर मी पंचकर्म केलं, त्याच्यानंतर उत्तरबस्ती केली. उत्तरबस्तीचा मला खूप फायदा झाला, पंचकर्मचा पण खूप फायदा झाला, आणि मी मनाने शांत झाले थोडक्यात. हो हो, म्हणजे तुला ते आधी खूप, म्हणजे जेव्हा बाळ नव्हतं, म्हणजे तू आता ॲलोपॅथिकचे तू सगळे आधुनिक उपचार घेतले होते, त्यानंतर बाळ राहत नाही, त्यावेळेस तुझी अवस्था काय झाली होती? तुझी आणि घरच्यांची म्हणजे मेंटली स्थिती कशी झाली होती? मानसिक दृष्ट्या खूप खचली होती मी. म्हणलं आता मला काहीच नव्हतं, कारण मला शारीरिक पण तेवढाच त्रास होत होता. नुसतं मला होत नाही असं सारखं चालू होतं. शेवटचा पर्याय म्हणून मी आयुर्वेदाकडे वळली आणि मला तिथे गुण आला. त्याच्यात मी खूप आनंदी आहे. जेव्हा प्रेग्नन्सी राहिली आहे हे कळलं तुला, त्यावेळेस तुझी भावना काय होती? म्हणजे काय वाटलं तुला? शब्दात न सांगता येण्यासारखं आहे ते. खूप आनंद झाला होता. जे म्हणजे अपेक्षा सोडून दिली होती मी, की आता आपल्या हाती काही येत नाही, आता आपल्याला कायम असंच राहावं लागतंय, असा विचार मनात होता. पण खूप छान वाटलं जेव्हा रिझल्ट भेटला तेव्हा. त्या आनंदाला पारावरच नव्हता राहिला. मला वाटतं तुमची केस अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी होती, म्हणजे की त्याच्यामध्ये कारणच सापडत नव्हतं की प्रेग्नन्सी का राहत नाहीये. मग अशा वेळेस अनेक उपचार केली जातात. आणि तुला काय सजेशन दिलं होतं आधुनिक शास्त्राकडे, आता इथून पुढे काय करावं लागेल? दुर्वांकूर मध्ये येण्याच्या आधी जेव्हा ट्रीटमेंट घेतली होती तेव्हा कंटिन्यू इंजेक्शन, फॉलिकल स्टडी, हे जवळजवळ मी 4-5 वर्ष कंटिन्यू केलं. त्याच्यामुळे माझ्या शरीराची एवढी चाळणी झाली होती की मला आता काहीच नको असं झालं होतं. शिवाय म्हणजे आर्थिक दृष्ट्याही म्हणजे प्रॉब्लेम येतच होता. आम्ही खचलो होतो दोघं, पण निराश झालो होतो. आता रिझल्ट येईल, मग रिझल्ट येईल, पण शेवटी रिझल्टच येत नव्हता. म्हणून मी कंटाळून ती बाहेरच्या ट्रीटमेंट बंद करून टाकल्या होत्या. दुर्वांकूरमध्ये आल्यावर मॅडमने पहिले खूप छान आमचं म्हणजे आम्हाला पहिले समजून घेतलं, नंतर आम्ही त्यांच्याशी एकरूप झालो. एक डॉक्टरकडून आपल्याला काय पाहिजे असतं, की त्यांनी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपल्या म्हणजे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. उगीच पेशंट आलंय, तपासतोय, ट्रीटमेंट देतोय, हे अशातला भाग इथे नव्हता. मॅडमने खूप छान गायडन्स दिला, ट्रीटमेंट दिली, आणि एक मानसिक बळ दिलं. ते महत्वाचं जे असतं ते मानसिक बळ दिलं, कारण गोळ्या औषधं हे सगळीकडेच चालत असतात. त्याचा उपयोग शरीराला केव्हा होतो? जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला समजून घेतो, एक प्रकारचं बळ देतो की होईल, सगळं छान होईल. आणि मग मॅडमनी सांगितल्याप्रमाणेच आम्ही तिथून पुढचा प्रवास सुरू केला आणि छान वाटलं सगळं. जेव्हा बाळ हातात घेतलं तू, म्हणजे बाळ मिळालं, तो क्षण काय होता तुझ्यासाठी? डोळ्यात पाणी, अंगावर काटा, म्हणजे आत्ता सुद्धा अंगावर काटा येतोय. हे जे आहे ते सोपं नव्हतं माझ्यासाठी एवढं. म्हणजे सगळ्या होप्स सोडून दिल्या होत्या मी. सोपं नव्हतं ते. आम्ही तर दोघांनी अपेक्षा सोडून दिली होती की नाही आपल्याला काही नाही, पण जे आता तिच्याकडे बघते ना. प्रत्यक्षात आहे हिरा तुझ्याकडे. दिवसातून, आठवड्यातून एकदा तरी म्हणतो हे आपलं आहे खरंच. आणि तू प्रेग्नन्सीमध्ये सगळी आपली आयुर्वेदिक औषधं खाल्ली, जसं की गर्भिणी प्राश, सखी प्राश, मासानुमासिक औषधं, त्याचा अनुभव काय होता? औषधांचा माझ्या शरीराला काहीच त्रास झाला नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
कारण बाकीचे जेव्हा मी औषधं घेत होती तेव्हा खूप त्रास होत होता शरीराला. इथे मला काहीच त्रास झाला नाही, म्हणजे ते औषधं मला सूट झाले छानपैकी. आणि आवडीने मी घेत होते, म्हणजे काढा वगैरे असं काही नव्हतं, गोळ्यांच्या रूपात होतं. त्याच्यामुळे घ्यायला पण आनंद झाला आणि छान वाटलं औषधं वगैरे पण. आता तू इतरांना काय संदेश देशील की जे आयुर्वेदाकडे अगदी शेवटी येतात, IVF झाल्यानंतर येतात, किंवा बाबा एक शेवटचा पर्याय म्हणून आपण आयुर्वेदाकडे जाऊयात, पण त्यांच्यासाठी काय सल्ला देशील? सगळ्यांना मी ज्यांच्याकडून मी आता असं ऐकते ना की आम्हाला रिझल्ट नाही, तू कुठे गेली, मी आधी सांगते की इथे जा. कारण शेवटचा मी जसा शेवटचा पर्याय निवडला तसा तुम्ही शेवटचा पर्याय निवडू नका. आधी आयुर्वेदाकडे वळा, ज्याचा त्रासही नाहीये, जे छान आहे आणि रिझल्ट हा खरंच लक्षात येतो की बाकीच्या बाळांपेक्षा आपलं बाळ किती वेगळं आहे आणि किती छान आहे जे आयुर्वेदाचं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की आधी आयुर्वेदाकडे वळा, मग तुम्हाला रिझल्ट नाही आला तर मग तुम्ही तुमचा डिसिजन पुढे घ्या. पण असं होणारच नाही की रिझल्ट येणार नाही, 100% रिझल्ट येते. प्रणव हॉस्पिटल आणि दुर्गांकुर आयुर्वेदची ट्रीटमेंट जी आहे इतर हॉस्पिटलपेक्षा इथं काय वेगळं होतं? म्हणजे पर्सनली लक्ष देणं तुमचं आमच्याकडे. कारण माझा स्वतःचा जो अनुभव होता, मी वर्किंग वुमन होते, तुम्हालाही म्हणजे माहिती, मी बँकेत जॉब करत होते. जेव्हा तुम्ही मला हक्कानी रागवल्या तो दिवस मला अजूनही आठवत आहे की तुम्ही जे चिडून माझ्याशी बोलले होते की तुला ते पाहिजे की जॉब पाहिजे. जेव्हा तुम्ही मला म्हणे आता घरी बसायचं नाही तर माझी जबाबदारी संपली. कारण तू ऐकतच रागवलं होतं, कारण तू नगरचे रस्ते किती खराब आहेत आणि तू गाडीवर जात होती जॉबला आणि 5व्या महिन्यातच बाळाभोवतीचं पाणी, अक्कलदाड सुजल्यामुळं बाळाभोवतीचं पाणी कमी होतं. तिथून मी अक्षरशः जगवलं, दुसरा जन्म दिलाय तुला आणि बाळाला. त्यामुळं तुला जितकी काळजी त्याच्या 10 पट मला पेशंट म्हणून तुमची काळजी असतेस. नाही, पर्सनली लक्ष खूप छान दिलं, म्हणजे कधी काय करायचं काय नाही करायचं, वेळोवेळी सल्ले देणं, ह्या गोळ्या खायच्याच त्या गोळ्या खायच्याच, परत काळजी कशी घ्यायची, हे तुमचं जे पर्सनल अटेन्शन होतं पेशंटकडचं ते खूप छान वाटलं मला. म्हणजे बाकीच्या ठिकाणी मला असं कुठेच भेटलं नाहीये. आणि जे रागवणं होतं ते पण मला आता आवडायला लागलं, कारण जर का मी तेव्हा ऐकलं नसतं तर कदाचित आज हा दिवस मी बघितला नसता. आई आपल्या मुलांना रागवतेच ना, तसं पण मी पण कधी कधी पेशंटवर त्यांचं कल्याण व्हावं म्हणूनच मी पण रागवत असते. आणि इरा नक्कीच नाव मोठं करेल आपल्या भारत देशाचं, नगर शहराचं आणि दुर्वांकूर आयुर्वेदचं, आई वडिलांचं नक्कीच.